नमस्कार, मी रुपाली, रुपम रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण अगदी दोन वेगळ्या रेसिपी पाहणार आहोत। एक म्हणजे सोलापूर पंढरपूर भागामध्ये बनवली जाते ती बाजार आमटी, त्याला शिंपी आमटीही म्हणतात। खूप दिवसापासून मला कमेंट होती की बाजार आमटी दाखवा, तर तीच बाजार आमटीची रेसिपी मी दाखवणार आहे। आणि एक म्हणजे सातार भागामध्ये बनवला जाणारा माद्या, नाव ऐकून जरा वेगळं वाटलं असेल पण खूप खायला टेस्टी असा हा माद्या लागतो। चला मग आजच्या वेगळ्या रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। चला मग पाहूयात की बाजार आमटी बनवण्यासाठी कुठल्या कुठल्या डाळी आपल्याला लागणार आहेत। तर ही अर्धी वाटी मी घेतलेली आहे तूर डाळ, अर्धी वाटी घ्यायची आहे मूग डाळ, मी मूग डाळ आहे ती सालीसकट वापरलेली आहे, तुम्ही तुमच्याकडे जी आहे ती वापरू शकता। आता अर्धी वाटी घेतलेली आहे हरभरा डाळ, अर्धी वाटी घेणार आहे उडदाची डाळ, उडदाची डाळ पण मी सालीसकट वापरलेली आहे। सालीसकट डाळी वापरल्यामुळे आमटीची चव चांगली राहते। आता अर्धी वाटी घेणार आहे मसूर डाळ। आता या डाळी आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालूया डाळ शिजलीतपर्यंत पाणी, अर्धा चमचा घालूया हळद, अर्धा चमचे घालूया जिरे आणि एक चमचाभर घालूया मीठ। आणि आता ही डाळ आपण शिजण्यासाठी ठेवून देऊया। मातीच्या भांड्यामध्ये डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो पण जी आमटीची चव आहे ती अगदी अप्रतिम लागते। आता आपली डाळ शिजते तोपर्यंत थोडीशी तयारी करून घेऊया। तर आपला माद्या बनवायचा आहे तर त्या माद्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे, आमटीसाठी थोडासा कांदा लागणार आहे, त्या गोष्टी मी सर्व चिरून घेणार आहे। एक 7 ते 8 कांदे माद्यासाठी मी चिरून घेणार आहे आणि 3 कांदे आपण घेणार आहोत आमटीसाठी चिरून। आजचा मेनू आहे तो खूप स्पेशल असणार आहे। आता आपण माद्यासाठी शेंगदाणे भाजून घेऊयात। 1-2 वाटे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, शेंगदाणे आहेत ते खमंग भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे चांगले भाजल्यानंतर काढून घेऊयात। हे शेंगदाणे आहेत ते आपण माद्यासाठी ठेवलेले आहेत। आता हे पाहूयात आमटीसाठी लागणारं साहित्य। आमटीसाठी 3 कांदे मीडियम आकाराचे उभे चिरून घेतलेले आहेत, 1-2 इंच आलं घेतलेलं आहे, 2 कांड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचाभर खसखस, 2 चमचे घेतलेले आहेत पांढरे तीळ आणि 2 टोमॅटो छान लाल असे आपण चिरून घेतलेले आहेत आणि 1 खोबऱ्याचा तुकडा। आता सुरुवातीला आपण पांढरे तीळ आहेत ते छान भाजून घेऊयात आणि त्याच पांढरे तिळामध्ये आपण खसखस पण घालूया आणि छान भाजून घेऊयात। तर खसखस आणि पांढरे तीळ छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तीळ खसखस भाजून झाल्यानंतर जे खोबरं घेतलेलं होतं ते खिसून घेतलेलं आहे, ते पण आपण छान खमंग भाजून घ्यायचं आहे। आता आपण कांदे भाजून घेऊयात। तर थोड्या तेलावर आपण हे कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा भाजल्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला टोमॅटो घालायचे आहे आणि टोमॅटो आणि कांदा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कांदा टोमॅटो पण आपलं छान भाजून झालेलं आहे, काढून घेऊयात। आता ह्याच कढईमध्ये आपण माद्या बनवणार आहोत, तर त्यासाठी 2 पळ्या मी तेल घातलेलं आहे आणि हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला वेगळं वाटून घ्यायचं आहे। खोबरं, पांढरे तीळ, खसखस हे वेगळं वाटायचं आहे, आलं लसूण वेगळं वाटायचं आहे आणि हे कांदा टोमॅटो वेगळं वाटून घ्यायचं आहे। तर हे आपलं आमटीसाठी वाटण आहे। आता आपण माद्यासाठी हे 7-8 कांदे आडवे चिरून घेतलेले होते। आता हे कांदे आपण तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे पण घालायचं आहे। आता कांदा आपला चांगला परततो आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे आहेत ते जाडसर कुटून घ्यायचे। तुम्ही मिक्सरमध्येही कुटू शकता, फक्त आपल्याला असे जाडसरच कुटून घ्यायचे, त्याचा जास्त बारीक आपल्याला कूट करायचा नाही। कांदा पण आपला चांगला लाल झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूयात। तर त्याच्यामध्ये आपण घालूया 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा घालूया साठवणीचा काळा मसाला
अगदी एकच मसाला वापरून आपण हे आजचा माद्या बनवणार आहोत. कुठल्याही प्रकारचे जास्त मसाले त्याच्यामध्ये घालायची गरज नाही लागत. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. आता शेंगदाण्याचा कूट घालूयात. शेंगदाणा कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार आपण घालायचं आहे एक चमचाभर मीठ आणि घालूया अर्धा तांब्या गरम पाणी. व्यवस्थित हलवून घेऊया. आता झाकण ठेवूया आणि मंद आचेवर एक 5 ते 10 मिनटं छान शिजून देऊया. आमटीसाठी लागणारं वाटण वाटून घेऊया. तर सुरुवातीला खोबरं खसखस आपण बारीक वाटून घेणार आहोत. पाणी वगैरे न घालता हे आपल्याला अशा पद्धतीने छान वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे खोबरं आणि तीळ आपलं छान वाटून झालेलं आहे. आता आलं लसूण आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ते पण आपण छान जाडसर वाटून घेऊयात. अशा पद्धतीने आलं लसूण कोथिंबीर आपली वाटून झालेली आहे. आता कांदा टोमॅटो वाटून घेऊयात. ही जी बाजार आमटी आहे ती बाजरीची भाकरी भाताबरोबर खूप छान लागते. अशा प्रकारे कांदा टोमॅटोचं वाटण आपलं वाटून झालेलं आहे. माद्या पण आपला मंद आचेवर छान आपला शिजलेला आहे. तर छान मंद आचेवर निखाऱ्यावरच आपण हा माद्या शिजून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल छान असं तेल सुटलेलं आहे. कलर पण खूप छान दिसत आहे. आता त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर आपला हा माद्या तयार झालेला आहे. आहे की नाही अगदी सिंपल रेसिपी. आता आपली डाळ पण चांगली शिजलेली आहे. थोडीशी घोटून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. डाळ चांगली घोटून घेतली की आपण एका पातेल्यामध्ये घालूया 2 पळ्या तेल. हे आमटीसाठी जरा तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. तर 1 चमचावर मी मोहरी घातलेली आहे. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये घालूया 1/2 चमचा जिरे. आता घालूया 1/2 चमचा हिंग, थोडासा कढीपत्ता आणि आपण वाटलेलं आलं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण. आता हे छान तेलावर परतून घ्यायचं आहे. हे वाटण चांगलं तेलावर परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो आणि कांद्याचं वाटण. हे पण वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. आता ह्याच्यामध्ये घालूया 1 चमचा आपला साठवणीचा काळा मसाला, 1/2 चमचा घातलेली आहे हळद आणि 1 चमचा घातलेली आहे बेडगी मिरची पावडर. आता हे मसाले आहेत तेलामध्ये चांगले परतून घेऊयात. आता आपण जे खसखस खोबऱ्याचं वाटण होतं ते घालूया आणि छान तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालूया शिजवलेली डाळ. अगदी व्यवस्थित हलवून घेऊया. आपण ज्या सालीसकट डाळी वापरलेली आहेत त्याच्यामध्ये जी आमटीची चव आहे ती अगदी अप्रतिम लागणार आहे. आणि त्यामध्ये आपण मातीच्या भांड्यात शिजवलेलं आहे त्यामुळे अजून चव वाढणार आहे. अशा प्रकारे जेवढ्या प्रमाणात घट्ट पातळ आपल्याला आमटी करायची आहे तेवढ्या प्रमाणात त्याच्यात गरम पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. आपण डाळ शिजवताना मीठ घातलेलंच होतं, त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं आहे. आणि आता छान आमटीला उकळी आणून द्यायची आहे. अशा प्रकारे आपली बाजार आमटी तयार झालेली आहे. आता आपल्या दोन्ही भाज्या तयार झालेल्या आहेत. त्याच्याबरोबर भाकरी तर हवीच, तर काही तांदळाच्या भाकरी आणि काही आपण बाजरीच्या भाकरी बनवणार आहोत. मादे आहे त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी छान लागते म्हणून आम्ही तांदळाची भाकरी बनवतो आणि जी बाजार आमटी आहे त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी छान लागते म्हणून आपण बाजरीची भाकरी पण बनवलेली आहे.
तर आजच्या आपल्या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत. त्याबरोबर छान चुलीवर भाजलेली खमंग अशी बाजरीची भाकरी, चमचमीत असा आपला माद्या आणि त्याबरोबर छान अशी झणझणीत बाजार आमटी. तर आजचा ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.